कर्ज योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थ सहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कोविड चालूच आहे आणि तरी सुद्धा आपण या आयुष्याशी कुठेतरी पुढे जायचा प्रयत्न करतो. 1.5 वर्ष झालंय नाही का या सगळ्या पॅन्डेमिकला, आणि दर फेज मध्ये, मग ती मागची असो किंवा ही असो, या दर फेज मध्ये आपण खूप नवीन आव्हानांना, नवीन चॅलेंजेसला तोंड देत समर्थपणे पुढे चाललेलो. कठीण परिस्थिती आहे, पण माणूस म्हणून जे काही आपण जगतोय, माणूस कधी हार मानत नाही असं म्हणतात, आणि त्या वृत्तीने आपण मार्ग काढत पुढे जातो. पण हे मार्ग काढताना निश्चितच या काळाने आपल्याला काहीतरी शिकवलंय. देर आर लेसन्स दॅट वी हॅव लर्न फ्रॉम द कोविड. हे काय धडे आहेत, आपण काय शिकलोय, याची चर्चा करण्यासाठी आज आम्ही काही खास लोकांना निमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी मी हा विषय कसा आला हे तुम्हाला सांगते की आम्ही उद्याचा शब्दगंध म्हणजे देशदूतची रविवारची पुरवणी ही याच विषयाला डेडिकेट केलेली आहे. यामध्ये सामील असलेल्या राठी महाराजांनी त्याच्यात लेख देखील लिहिलेला आहे. आणि हेच आम्ही बघतोय की वेगवेगळ्या क्षेत्रांनी या संकटातून काय शिकलंय. वी ऑलवेज से दॅट अ चॅलेंज कम्स विथ अन अपॉर्च्युनिटी, आणि ही अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांना कशी दिसली हे आपण त्या लेखांमध्ये बघतोय. तोच संवाद आज आपण या कट्ट्यावर साधतोय. आपल्या बरोबर आहेत हबप माधवदास राठी महाराज. राठी महाराज यांचा परिचय तसा करून द्यायला नको, कारण की नाशिकलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचं नाव परिचित आहे. ज्ञानेश्वरी असो, तुकाराम गाथा असो, अध्यात्म असो, भगवद्गीता असो, भागवत असो, या सगळ्यांवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि अनेक प्रवचन किंवा सप्ताह ते करत असतात. राठी महाराज, तुमचं या कट्ट्यामध्ये देशदूतच्या स्वागत आहे. आपल्या बरोबर आहेत वैद्य विक्रांत जाधव. हे नाव सुद्धा नाशिक नाही तर मी म्हणेल साता समुद्रापार ज्यांनी नाशिक गाजवलेलं आहे असं हे नाव आहे. आयुर्वेदात अतिशय प्रगत असा असलेला अभ्यास आणि अतिशय सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगण्याची शैली आपण अनेक वर्तमानपत्र, अनेक ब्लॉग्स, अनेक इंटरव्ह्यूज मधनं त्यांची पाहिलेली आहे. कुठेतरी एक धडपड आहे, एक तळमळ आहे की लोकांपर्यंत हे आयुष्य सुखकर कसं व्हावं, आणि त्याच्यातनं असलेले वैद्य विक्रांत जाधवांचे प्रयत्न निश्चितपणे मला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे की याच्यात आपण आरोग्याच्या हिताने कसं काय शिकलो ते आपल्या समोर ते आणतील. सर, तुमचं स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक रुबी उनियाल मॅडम. मॅडम या KTHM सायकॉलॉजीच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. अनेक वर्ष प्राध्यापिका आणि सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करताय. एक सायकॉलॉजिकल मेंटल हेल्थचा पर्स्पेक्टिव्ह त्या या चर्चेत देतील अशी आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतोय. आणि मॅडम तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. आपल्या बरोबर आहेत एक आज नवीन पाहुणे. त्यांना मी नवीन एवढ्यासाठी म्हणते की आज प्रथमच ते या देशदूतच्या कट्ट्यात सहभागी होत आहे. अभिषेकजी, अभिषेक सावंत, आणि हे IT प्रोफेशनल आहे. काही वर्ष त्यांनी परदेशात काम केलंय आणि आता ते पुण्यामध्ये स्थित आहेत. आज ते पुण्यामधनं आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. एक लेमॅन्स पर्स्पेक्टिव्ह आपण म्हणतो की या पूर्ण कोविडच्या काळात आपल्याला ज्यांनी आधार दिलाय ती आहे टेक्नॉलॉजी, आणि या टेक्नॉलॉजीचा रोल काय होता, त्याच्याकडनं आपण काय शिकलो यावर निश्चितच अभिषेकजी प्रकाश टाकतील. तर तुमचंही या कट्ट्यामध्ये स्वागत आहे. आपण सुरू करूयात, मला वाटतं टेक्नॉलॉजीने सुरू करूयात. की आपल्याला वर्क फ्रॉम होम हे सगळ्या सेक्टर्स मध्ये आलं, जसं मी म्हटलं की विद्यार्थ्यांपर्यंत पण आलं, आणि टेक्नॉलॉजी त्याच्यात आपल्या मदतीला धावून आली. ज्यांनी शिकली नव्हती त्यांनी पण ती शिकली. तर यामधून आपण काय शिकलोय की टेक्नॉलॉजीचा रोल आपल्या आयुष्यात कसा आहे? टेक्नॉलॉजीचा रोल हा नक्कीच, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचं शॉप फ्लोअरवर काम असतं, लाईक कोअर इंजिनियर्स आहेत ज्यांना प्रत्यक्षात तिथे जाऊन काम करायला लागतं, ते त्यांना करता येत नाही. पण IT थ्रू
जे वर्क फ्रॉम होम करू शकतात ते घरी बसल्या बसल्या त्यांचं काम एक दिवसही थांबलेलं नाहीये. इनफॅक्ट काम जास्तच होत आहे कारण बाकीच्या गोष्टी सेव्ह होत आहेत. जसं ट्रॅव्हलिंग टाइम ऑलमोस्ट डेली मुंबई असो किंवा पुणे 45 मिनिट्स टू 1 आवर आपण टू अँड फ्रो प्रत्येक वेळी ते ट्रॅव्हल करतो आणि तो टाइम ऑलमोस्ट टाइम आणि एनर्जी ही वेस्ट जाते. पण वर्क फ्रॉम होम मध्ये ते लागत नाही. त्याचप्रमाणे दुसरी बाजू म्हणजे आता स्टुडंट्सच्या जे यंग लोक आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांच्या शाळा कॉलेजेस बंद होती आणि वर्क फ्रॉम होम मुळे त्यांना घरून थोडंफार का असेना आपण अभ्यासाचं मार्गदर्शन घेता आलं. पण त्याच्याबद्दल काही गोष्टी ज्या निगेटिव्ह साईड्स आहेत की त्याचा समजा जास्त वापर झाला तर त्याचा थोडाफार प्रमाणात का असेना आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जसं काही मुलांच्या कंप्लेंट झाल्यात की डोळ्यांना त्रास होतोय म्हणजे मोबाईल मधनं वगैरे बघून ते स्टडी करायचं तर ते थोडा डोळ्यांना वगैरे त्रास होतो. आणि ती फिजिकल टीचिंगची जे इंटरॅक्शन असते जे क्लासमध्ये बसून जी डिसिप्लिन असते आणि जी इंटरॅक्शन असते ती घरून होत नाही. तर म्हणजे या टेक्नॉलॉजीचे प्रोज अँड कॉन्स हे आपल्याला दोन्ही यावेळेस लक्षात आले. वैद्य सर, वैद्य जाधव यांनी आता आपल्याला आरोग्याविषयीच्या समस्या सांगितल्या की टेक्नॉलॉजीने आलेल्या काही आरोग्याच्या समस्या. एकंदर कोविड म्हटलं तर प्रामुख्याने जो सगळा कन्सर्न झाला तो आला हेल्थ विषयी आणि मग मेडिकल फ्रॅटर्निटीनी याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं. आपण काय शिकलो आहे की आपल्या मेडिकल फ्रॅटर्निटीकडे कसं बघावं, आपल्या आरोग्याकडे कसं बघावं आणि आहाराकडे कसं बघावं, असे तीन माझे मुद्दे. सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो, तीन गोष्टी या खूप प्रामुख्याने त्याला चांगले दिवस झाले. म्हणजे सगळ्यांना सांगतो की काढा या शब्दाला चांगले दिवस आले, गरम पाण्याला चांगले दिवस आले आणि त्याशिवाय ताज्या जेवणाला चांगले दिवस आले. तोपर्यंत असं होतं की मला जर तुम्ही विचाराल तर हे सगळे आरोग्याची दृष्टीने कोविडने काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं. कोविडने हे दाखवून दिलं की पैशापेक्षा तुमची प्रकृती चांगली पाहिजे. कोविडने हे दाखवून दिलं की तुमची प्रतिकार क्षमता चांगली पाहिजे आणि प्रतिकार क्षमतेवरती सगळं अवलंबून आहे. कोविडने हे दाखवून दिलं की तुम्ही जे करताय अंतर्गत व्यायाम, एक लक्षात घ्या, बाहेरचा हवा हवेतला व्यायाम हा कोविडने दाखवला की खूप चांगला करायला पाहिजे. आता गेले मी या कोविडच्या पर्वाला आहे ना तीन पर्वांमध्ये डिवाइड करतो की पहिलं पर्व होतं ते मागच्या वर्षीचं की ज्या वेळेला मार्च एप्रिल मे मध्ये आपल्याकडचं प्रमाण अतिशय कमी होतं. एप्रिल मे मध्ये खूपशी लोक घरीच बसून होती, उन्हाळ्याचे दिवस होते तरी सुद्धा उन्हाळ्याच्या तक्रारी वाढल्या नाहीत. लक्षात घ्या, जून पर्यंत कोणतीही तक्रार नव्हती कारण घरी बसून कोविड एन्जॉय करत होते. म्हणजे फॅमिली एन्जॉय करत होते, एकत्रित जेवायचे, एकत्रित सगळं एक साचेबद्ध होतं आणि त्या साचेबद्धामध्ये तुम्ही बघा कोविडचं प्रमाण अतिशय कमी झालं. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये नेहमी साथीचे विकार येतात पण ह्या वेळेला असं झालं की साथीचे विकार आले नाही. साथीचे विकार जे होते ते सर्दी खोकल्याचेच होते. त्याच्यानंतर हळूहळू लोक मानसिकरित्या कंटाळायला लागले. म्हणजे माझं कंटाळणं आणि घाबरणं ह्या दोन गोष्टी आहेत इथे, खरं तर मानसिक विकार तज्ञ आहेत. आणि त्याच्यानंतर कुठेतरी पथ्य पाणी सुटायला लागलं आणि हे सुटायला लागल्यानंतर येणारे सण सुद्धा आपल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने सणाशी संबंधित असलेल्या आहाराचे झाले. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सणाशी संबंधित असलेल्या आहाराचे. तुम्ही गणपतीच्या दिवसातलं जेवण बघितलं, तुम्ही नवरात्रीतलं बघितलं आणि तुम्ही दिवाळीतलं बघितलं, हे प्रत्येक गोष्ट त्याच्याशी संबंधित झाली. आणि त्याच्यानंतर तो दिवाळीनंतरचे दिवस आले, थोडस लोक बाहेर पडायला लागली, थोडीशी लोक बाहेर पडायला लागली, मग त्याच्यामध्ये विविधता आली, मग थोडंसं न्यू इयर एन्जॉय करायला लागलं. आणि त्यानंतर म्हणजे मी सांगू इच्छितो की मी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हे स्टेटमेंट केलं होतं की व्हॅलेंटाईन डे नंतर कोविडचा स्पाइक वाढणार. हे स्टेटमेंट माझं अनेक ठिकाणी होतं. तर तो तसा तो का होता, कारण गेल्या 50 वर्षातला आपण जर इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल की फेब्रुवारीच्या मिड नंतर आपल्याकडे सर्दी खोकला उन्हामुळे ताप हे प्रमाण खूप वाढत जातं.
आणि का का असतं, कारण थंडीमधून अचानक आपण आपण त्या थंडीतून अचानकपणे आपली ऋतुचर्या आणि दिनचर्या बदलत नाही. म्हणजे उन्हाळा असतो त्याच्यामुळे थंड पाणी प्यायला सुरुवात करतो, व्यायामाचं प्रमाण कमी होतं, थंड पदार्थ खायला सुरुवात करतो, एसी मध्ये किंवा फॅन खाली बसणं सुरू होतं, आणि त्याचेच पडसाद आपल्याला दिसले की ज्या वेळेला आपण सर्दी खोकला आणि त्याचं प्रमाण वाढलं आणि अशी परिस्थिती झाली की मागच्या वर्षी ज्यांना आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास त्यांचा ढासळला. तर कोविडने ज्या वेळेला पहिले काही महिने होते की ज्या वेळेला कोविडने शिस्तबद्धता दिली आणि ही शिस्तबद्धता लोकांनी लक्षात ठेवायला हवी होती, कारण ही शिस्तबद्धता लोकांनी लक्षात ठेवली असती तर मला असं वाटतं कदाचित आजची परिस्थिती आपल्याला आली नसती. कोविडने काय काय दिलं तुम्हाला सांगतो. ताजं खायला शिकवलं कोविडने, कोविडने नेमकं सर्व समाविष्ट षडरसात्मक आहार शिकवला, कोविडने घरचं खायला शिकवलं कारण घरी बाहेरचे पदार्थ सुद्धा घरी आणून घरी खाल्ले गेले. कोविडने घरचा व्यायाम शिकवला की तुम्ही बंदिस्त असेल तरी सुद्धा तो व्यायाम करू शकता. कोविडने कपड्यांच्या बाबतीतलं शिकवलं तुम्हाला, सुती वस्त्र घालायची, स्वच्छ वस्त्र घालायची हे शिकवलं. कोविडच्या माध्यमातून संस्कार बदलले, पण ते बदललेले संस्कार मला असं वाटतं की कुठेतरी खंडित झाले. आणि ज्या वेळेला जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण खूप गाजायला लागलो स्वतः, तर त्यावेळेला नंतर आपलं त्यावेळेला आरोग्याचा विचार ढासळला, आरोग्य पाहिजे होतं हे ढासळलं आणि आणि नंतर अनारोग्याच्या समोर आपण जातोय म्हणजे आत्ताच. पण त्याच वेळेला अनेक परिवर्तन, जसं आत्ता अभिषेकने सांगितलं की आयटी लोक घरातून काम करायची, पण कोविडमुळे घरी बसलोय आणि त्याच्यामुळे शनिवार रविवारचं त्यांचं एंटरटेनमेंट नाही आहे, तर ती एंटरटेनमेंट सुद्धा घरी करायची. पण ह्याच्यामध्ये काही व्याधींना सामोरं जावं लागलं, म्हणजे काही व्याधी आमच्याकडे तसे आले की मानसिकरित्या कंटाळलेले व्याधी, मुलांचं कंटाळणं, पण मुलं सुद्धा कोविडने मुलांना घरी शिकवलं. मुलांचे व्याधी सगळ्यात जास्त कमी आहेत. आज जरी तिसऱ्या लाटेत मुलांना कोविड होईल असं म्हटलं जातं, पण सगळ्यात कमी व्याधी मुलांमध्ये आहे. म्हणजे संपूर्ण जगाचं आपण जर टक्केवारी काढली तर 1.3% ओनली ऑफ द चिल्ड्रन आर अफेक्टेड बाय कोविड इन्फेक्शन्स. म्हणजे त्या ह्याच्यात म्हणजे कोविडने घरात पण राहायला शिकवलं, मग तिथे आहाराचा प्रश्न आला, विहाराचा आला आणि घरातल्या बाकीच्या संस्काराचा आला. घरगुती घर आपण कसं सॅनिटाईज करायचं याविषयी धूपनाला वाढ मिळाली, धूपन मिळालं, प्रार्थना मिळाली, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं एका बाजूने संस्काराच्या झाल्या, आहाराचे संस्कार, विहाराचे संस्कार आणि मनावरील संस्कार. पण त्याच्यानंतर हे मनाचे संस्कार कुठेतरी खंडित झाले आणि खंडित झाल्यामुळे हा प्रॉब्लेम हा आपल्याला सामोरं जावं लागलं. आहाराच्या बाबतीत आणखी आपण बोलू शकतो. मला असं वाटतं मनाशी संबंधित, म्हणजे मी आज मानसिक तज्ञ त्यांना विचारतो की आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येक आहार्य याचा शारीरिक आणि मानसिक गुण सांगितलाय, म्हणजे सात्विक आहार, तामसी आहार, राजस आहार, तर तो प्रत्येक कण हा मनावरती परिणाम करतो. आणि त्याच्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल का की ज्या वेळेला हा सात्विक आहार झाला तर त्यावेळेला निश्चित आणि नेमकी आरोग्याची ठेवण राहिली असं म्हणता येईल का, हा प्रश्न पण पैशाली आहे आपल्या समोर. निश्चितच आहे की शेवटी हे सगळं जे आहे, हा जो आहार आहे किंवा हे आरोग्य आहे, हे जसं शरीराशी निगडीत आहे ते तसं तितकंच मनाशी निगडीत आहे. म्हणजे या काळात आपल्याला खूप वेळा असं म्हटलं की अरे कोण सर्व्हाइव्ह करेल, कोणाची इम्युनिटी जास्त असेल, जो मनाने खंबीर होईल त्याची इम्युनिटी जास्त काम करेल, असं आपण वारंवार ऐकलं. सकारात्मक विचार ठेवा हे आपण वारंवार ऐकलं, आशा वाट ठेवा, पॉझिटिव्हिटी ठेवा हे आपण कायम ऐकलं. रुबी मॅडम, काय नेमकं या मनाने रोल प्ले केला आणि या मनाला आपण काय शिकवलंय नव्याने? ओके, थँक्यू वैशाली फॉर कॉलिंग मी हिअर. आणि बरं झालं की मला डॉक्टर जाधव नंतर चान्स भेटला, कारण हे रिलेटेड होतं. जेव्हा बोलत होते मला खूप साम्य दिसत होतं. खूप वर्ष आम्ही कॉलेजमध्ये माइंड बॉडी रिलेशनशिप हे थिअरॉटिकल शिकवत होतो, पण आता कोविडने खरोखर शिकवलं की बॉडीला जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं असेल तर त्याच्यात माइंडचा सर्वात मोठा रोल आहे. म्हणजे आता किती केसेस, म्हणजे जे लोकांना आपण गमवलं, बरेच लोकांना मी कॉल करून, त्यांच्या रिलेटिव्सला कॉल करून हे शोधायचा प्रयत्न केला की लोक वाय आर दे लुझिंग देअर लाईव्स. कारण ऍक्च्युली बघितलं तर हे एक छोटासा आजार आहे सर्दी खोकल्यासारखं, पण मग जीव जातो इतकं काय होतं त्याच्यात. तर
तर खूप केसेसमध्ये असं लक्षात आलंय की सुरुवातीला नेग्लिजन्स आणि नंतर लोक खूप घाबरले. म्हणजे मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये मला असं दिसून आलं की मेंटली ते कुठेतरी वीक पडले आणि असे आपण इतके लोकांचे सक्सेस स्टोरीज ऐकले की ज्यांनी स्ट्रॉंग विल पॉवर ठेवला मग ते कोविडच्या कोणत्याही स्टेजेसला गेले तरी सुद्धा ते त्याच्यातून सुरक्षित बाहेर पडू शकले. म्हणजे स्ट्रॉंग विल पॉवर हे कसं ठेवता येईल आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की आहार आणि माइंडचं कनेक्शन आहे. आपण जे राजस तामसिक आणि सात्विक आहार बद्दल बोलतो तर डेफिनेटली त्याचा संबंध हा माइंडशी असतोच हे आपण पाहतो. लेसन्स लर्न्ड मध्ये मी पटापट काही काही जे महत्वाचे मला वाटतं ते ब्रशअप करणारे फक्त की सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन लागला लोक खुश झाले म्हणजे इमोशनल अपहिवल्स खूप झाले. म्हणजे खुश झाले मग दुःखी झाले मग डिप्रेशन आला मग फ्रस्ट्रेशन आला मग असे खूप गोष्टी होत गेल्या. तर पहिली गोष्ट म्हणजे हे 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण खूप इमोशनल मॅनेजमेंट शिकलो. म्हणजे जे आपण म्हणतो ना की इमोशनल कोशंट वाढला म्हणजे कुठेतरी स्टॅबिलिटी आली आणि इम्पल्सिव्ह बिहेवियरला कुठेतरी कंट्रोल करणं हे आपण शिकलो. सो पेशन्स आणि टॉलरन्स हा डेव्हलप झाला. इमोशनल स्टेबिलिटी हळूहळू यायला लागली. सुरुवातीला थोडं प्रॉब्लेम झाला पण मग लेटर ऑन ह्यात सुधारणा झाली आणि एक इमोशनल मॅनेजमेंट ही एक कोपिंग थेरपी म्हणून खूप त्याला इम्पॉर्टन्स झालं की जे काय अपहिवल्स होते जर तुम्ही स्वतःचे इमोशन्स कंट्रोल करू शकले किंवा त्यांना मॅनेज करू शकले तर तुम्ही खूप गोष्टींवर मात करू शकता. जसं स्ट्रेस आहे, आत्ताच मला 5 मिनिटापूर्वी एक फोन आला की कोणीतरी झाकीर हुसेनला ऍडमिट झालेलं आहे, ते खूप घाबरत आहे, हे झालं ते झालं. म्हटलं रिपोर्ट्स पाठवा. म्हणे रिपोर्ट्स नाही आले, काहीच नाही आले, त्यांचं ऑक्सिजन एकदम कमी झाला. अजून ते कोविड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सुद्धा माहीत नाही, पण ते खूप घाबरले आणि डायरेक्टली जाऊन ऍडमिट झाले. तर हे नाही करायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी पॅनिकला आपण कसं सामोरे जाणार. म्हणजे पॅन्डेमिक तर आहे पण पॅनिक हे खूप जास्त क्रिएट झालं. मग ह्याच्यात आपल्याला हे लक्षात आलं की सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अगदी लहान मुलं, नवीन जन्माला आल्या मुलापासून तर वयस्कर लोक जे होते सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. बाहेर न जाऊन लहान मुलांनी बाहेर न जाण्याचा आग्रह नाही केलं. म्हणजे दे डिड नॉट टेल की वी वॉन्ट टू गो आउट अँड दे स्टेड ॲट होम अँड दे अंडरस्टूड. म्हणजे मी 2 आणि 3 वर्षाच्या मुलांना पण पाहिलेलं आहे बाहेरून कोणी आलं तर मम्मी आता हात नको लावू, याच्यावर कोरोना आहे, मग कोरोना गेल्यानंतर हात लावू का. म्हणजे हे त्यांना समजायला लागलेलं आहे. मास्क घालणं समजलेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग कळलेलं आहे, कोणत्याही वस्तूला हात नाही लावायचा हे लहान मुलांना समजतो. एल्डरली लोकांची केअर घेणं हे ऑटोमॅटिकली आपल्यांमध्ये आलेलं आहे की घरात लहान मुलं आहे आणि घरात वयस्कर आहे तर त्यांची केअर घेणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांचं जसं आपण बघितलं की त्यांनी खूप प्लेज इन्व्हेंट केले, ते फ्लेक्झिबल होते, क्रिएटिव्ह होते, तसंच त्यांच्या नंतर आले वयस्कर लोक. तर वयस्कर लोकांबद्दल असं झालं की एव्हरीबडी इन द फॅमिली ते त्यांच्याबद्दल केअर करू लागले आणि आपण सगळ्यांना हे भान राहिलं की घरात लहान मुलं आहेत आणि तसेच वयस्कर लोक आहेत तर त्यांची केअर घ्यावी. त्यासोबतच आपण सगळेजण मोठ्यांकडे बघू लागलो की ते आपल्याला इम्युनिटी बूस्टर सांगतील, काय जुने आपल्याला औषधं किंवा काय अशा गोष्टी सांगतील की ज्याच्याने आपली इम्युनिटी ही वाढेल. सो डेफिनेटली त्यांना पण घरात एक इम्पॉर्टन्स मिळू लागला आणि मग लक्षात आलं की सगळे लोक कसे इम्पॉर्टंट आहेत आणि मिळून मिसळून कसं राहता येईल हे एक महत्वाची गोष्ट होती. तसंच नॉट ओनली फॅमिली मेंबर्स, असं दिसून आलं की फ्रेंड्स सोबत पण कनेक्ट करण्याचे लोक नवनवीन शोध घ्यायला लागले. म्हणजे पहिले आपण फोन कॉल्स वगैरे करत होतो आणि काही लोकांना आपण कनेक्ट करू शकत नव्हतो, पण इतकं डिजिटल हे सगळं जे आलं की बरेच लोकांना मी पाहिलं आता माझे फ्रेंड्स आहेत ते म्हणे नाही आता मी सध्या खूप जणांना व्हिडिओ कॉलच करते. म्हणजे एक जे न भेटण्याची जी एक उणीव होती ते तिकडे भरून काढता येईल. आणि एक छोटंसं एक्झाम्पल आहे फक्त की माझ्या वडिलांचं 75th बर्थडे होतं आणि अनलॉकमध्ये आम्ही खूप प्लॅन्स केले होते आणि अचानक परत लॉकडाऊन आला आणि मग 75th बर्थडे साजरा नाही करू शकत, मग काय करणार. तर सगळ्यांचे व्ह्यूज जेव्हा घेतले तर माझ्या मुलीनेच सांगितलं की आपण ना त्यांच्यासाठी एक गुगल मीट ऑर्गनाईज करू त्यांच्या सगळे फ्रेंड्स. तर यू वॉन्ट बिलीव्ह की माझे वडील जे HL ला त्यांनी 42 वर्ष
वर्ष काम केला तर सगळ्यात जुने ते जुने फ्रेंड्सचे कॉन्टॅक्ट शोधले आम्ही आणि सगळ्यांचे मी छोटे छोटे गुगल मीट्स अरेंज केले तर ते दिवसभर इतके ऑक्युपाईड होते आणि सगळ्यांना भेटून ते इतके खुश झाले की नॉर्मल टर्म्समध्ये जर बर्थडे साजरा करायचा असतं तर हे सगळे लोक आले नसते, ते इंडियाच्या वेगवेगळ्या कॉर्नर्समध्ये होते, पण दे कुड रिकनेक्ट. सो रिकनेक्टिंग विथ पीपल, रिकनेक्टिंग विथ ओल्ड फ्रेंड्स ज्यांना आपण विसरलो होतो हे आपण शिकलो. मग त्याचबरोबर मी एक प्री लिटिगेशन काउन्सिलिंग आहे कोर्टात, तिथे पण जात असते. तर ऍक्च्युली त्या लोकांची तर खरंच वाईट परिस्थिती आली, म्हणजे भांडत होते, सेपरेट व्हायचं होतं आणि लॉकडाऊन आलं, तर लॉकडाऊनने त्यांना फोर्स केलं एकत्र राहायला. तर नंतर जेव्हा अनलॉक आलं तर खूप लोकांचे प्रश्न ते ऑलरेडी आपोआपच मिटलेले होते, कारण जेव्हा ते एकत्र राहायला लागले आणि आता कुठेतरी लाईफ आणि ह्याची व्हॅल्यू समजायला लागली तेव्हा काही प्रश्न, म्हणजे सुसाईडच्या बाबतीत आणि डिवोर्सच्या बाबतीत पाहिलं तर नंबर्स रेड्यूस पण झाले आहेत, बिकॉज दे रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ मेनी मोर थिंग्स. आय एम नॉट डिस्कसिंग ऑल इन डिटेल नाउ. म्हणजे एकंदरीत रिलेशनशिप मॅनेजमेंट आपण शिकलो विथ एव्हरी पद्धतीने शिकलो, मग ती लहान मुलांची असो, वयस्करांची असो, नवरा बायकोची असो, मित्रमंडळींची असो, आणि आपल्याला या काळाने ही रिलेशनशिप वृद्धिंगत करण्याला सुद्धा चान्स दिला, अगदी नक्कीच. ओके राठी महाराज, आता मी तुमच्याकडे येते की आपण हे सगळं ऐकलं की टेक्नॉलॉजीनी रोल प्ले केला, आहार विहारांनी रोल प्ले केला, किंवा हेल्थ कडे कसं बघावं हे आपण शिकलो आणि मनाने सुद्धा आपले सोशल रिलेशनशिप्स कसे बांधावे हे शिकलो. या सगळ्यामध्ये प्रामुख्याने जे जाणवलं या काळात ती एक होती माणसाच्या मनातली भीती, आणि ती भीती होती की मला काही झालं तर आणि माझ्या घरातल्यांना काही झालं तर माझ्या कुटुंबांना काही झालं तर, आणि ह्या भीतीचं उत्तर जितकं आपण सकारात्मक विचारांकडे बघितलं ते उत्तर अध्यात्माकडे आपण बघितलं, आणि या काळातच जो तो आपल्या स्वतःला वेळ मिळाला तेव्हा बऱ्याचशा लोकांनी अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघायला शिकले. आपल्या गरजा काय आहेत, मला किती पैसे लागत आहेत, मी नेमका कोण आहे, या सगळ्या भूमिकेमधनं जर का विचार करायला गेलं तर अध्यात्माने खूप एक मोठा रोल प्ले केला. तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव काय होता की नेमकं अध्यात्माकडे बघायला आपण कसं शिकतो? मुळात या कोविडच्या या सगळ्या आलेल्या आपत्तीनं आम्हाला 15-16 महिन्यात बऱ्याच गोष्टीत अंतर्मुख व्हायला शिकवलंय. आम्ही विचार करायला लागलो, मुळात जे आम्हाला आमच्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, संतांनी सांगून ठेवलंय त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं होतं आणि त्याचा परिणाम आज आम्ही भोगतोत. तुकोबारायांचे दोन अभंग या आत्ता सगळ्या चिंतनातनं समोर आणावेसे वाटतात. एक आहे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. महाराजांचा हा अभंग खूप काही शिकवतो. आमचा सध्याचा काळ जर चिंतनात घालवला, काही विचारात, ग्रंथांच्या, मग ते ऐतिहासिक असोत, सामाजिक असोत, अगदी कथा कादंबऱ्या यांच्यात जरी ज्या आमच्या अंतःकरणातल्या सकारात्मकता आणि विचार मानसिक स्थिरता वाढवणाऱ्या आहेत, आवश्यकता नाही की तुम्ही पोथ्या पुराणाचं वाचली पाहिजे, पण चिंतनामध्ये काळ लावा. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, असं तुकोबारायांचं सांगणं आहे. दुसरा एक विचार तुकोबारायांच्याच अभंगातनं महाराजांनी मानसिकतेच्या संबंधानं, आता ताई बोलल्या आहेत अगदी त्या संबंधानं सांगितल्यात, आमचं मन जोपर्यंत प्रसन्न नाही तोपर्यंत आमच्या ठिकाणी भय हे कायम राहील. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. तुम्हाला कशाची अपेक्षा आहे, सुखाची, समाधानाची, निर्भयतेची अपेक्षा असेल तर अगोदर आपलं मन प्रसन्न ठेवा, आणि त्याकरता काय करावं लागेल तर मग काळ चिंतनामध्ये चांगल्या चिंतनात घालवा. आहार युक्त आणि विहारही युक्त म्हणजे आवश्यक, ऋतुमानानुसार, आपल्या शरीर प्रकृतीनुसार, कफ वात पित्त यानं त्रिदोषानं युक्त असणारी आपली प्रकृती आहे, त्यात आपल्या प्रकृतीचा काय अपेक्षित विचार आहे
तिला काय नेमकं आवश्यक आहे याचा विचार करून कालपरत्वे आहार ठेवा. आपली अवस्था परत्वे, बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था यानुसारही आहार असला पाहिजे. जे पचेल आणि सोसेल ते खाल्लं पाहिजे. दुर्दैवानं आहार आणि तोही एकत्रित बसून घेणं हे आमच्यातलं गेलंय. एकेकटेपणा आला, कौटुंबिक व्यवस्था जी आहे, जी एकत्र कुटुंब व्यवस्था होती ती ढासळली. आज त्याची आम्हाला गरज वाटायला लागली. कारण जेव्हा एकटे असतो किंवा परिवारामध्ये दोघांचाच परिवार असतो किंवा आम्ही दोन आणि आमचा एक असा एकदा एक कुटुंब व्यवस्था मर्यादित होते, तेव्हा अशा आपत्तिक स्थितीत कोणीही कुणाकरता धावून येत नाही याची जाणीव येते आणि कुठेतरी आम्ही चुकलो हे जाणवायला लागतं. आज कुठेतरी या अध्यात्माने आपल्याला आपल्या कुटुंबाकडे पण बघायला शिकवलं का? साहजिक कौटुंबिक व्यवस्थेकरता एकत्रित कुटुंब व्यवस्थेत असली पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थेच्या दृष्टीनं नसेल तरी एकमेकांना कुठेतरी आम्ही अटॅच असलो पाहिजे, संपर्कात राहिलो पाहिजे. ही संपर्काची सिस्टीम एकमेकांना आम्हाला विश्वास देणारी आहे, कुठेतरी निर्भय करणारी आहे आणि त्यामुळे आम्ही संवाद साधायला शिकलो. कमीत कमी फोनचा उपयोग करून का होईना कुठेतरी आम्ही बोलतो, कुठेतरी आपलं नेमकं कोण आहे हे आम्हाला कळायला लागलं. आमच्या असणाऱ्या गरजा किती मर्यादित आहे आणि नेमकं आम्ही कुठे थांबलं पाहिजे हे आम्हाला कळायला लागलं. आमचं धाव जी आहे केवळ पैशा करता, संपत्ती करता, सत्य करता, आपलं स्वतःचं मी पण मोठे पण सांगण्याकरता जे आम्ही धावत होतो, आम्ही जे अभिमानानं युक्त होतो तो अभिमान या सगळ्यानं जिरवला. अध्यात्मानं आम्हाला कुठेतरी अंतर्मुख व्हायला शिकवलंय. किंबहुना तीच तर अपेक्षा आहे की आपण स्वतःची जाणीव करून घ्यावी. देहाशी संबंधित असणारा आपला जो विचार आहे तो किती मर्यादित आहे हे आम्हाला शिकवलं. एकीकडे आपण दोन्ही बघतो, एकीकडे स्वतःचं घरदार विसरून समर्पण करीत पूर्णपणानं फ्रंटलाईन वर्कर म्हणून सगळेजण काम करतानाही दिसतात, की ज्यांना स्वतःचा कुठेही विचार त्यांनी केलेला नाही. आणि एके ठिकाणी नको बाहेर पडलं तर अजून त्रास होईल, आपण कुणाला मदत केली पाहिजे ही भावना कुठेतरी संकुचित झालेली एका बाजूला दिसते. दोन्ही दर्शन आपल्याला होत आहेत, पण त्यातनं चांगलं दर्शन खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे की अनेक जण केवळ पैशाकरताच आज लोक काम करतात असं नाही, तर काही आपलं काही कर्तृत्व आहे, काही देणं आहे या समाजाकरता, या परिवाराकरता, या जाणीवेनं काम करतात. आणि त्यामुळे एकीकडे ही पण समाधानाची गोष्ट आपल्याला मिळते. अध्यात्मानं आम्हाला हे शिकवलंय. कारण शेवटी आज तर खरं तर जागतिक कुटुंब दिन आहे आणि वसुधैव कुटुंबकम ही भावना आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी वेदपुराणांनी शिकवली आहे. आज ज्ञानोबाराय सुद्धा सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो हे सांगत असताना किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नि तिही लोकी ही अपेक्षा 700 वर्षापूर्वी व्यक्त करताना दिसतात. आमची परंपरा, आमची शिकवण संतांची खूप चांगली आणि प्राचीन आहे, तिच्याकडे थोडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यातला योग्य तो आशय आम्ही मिळवला पाहिजे, जाणला पाहिजे. आणि त्याकरता कुठेतरी स्वार्थी न बनता किंवा केवळ स्वकेंद्रित न बनता परिवाराचं, मी, माझा परिवार, माझा समाज, माझा देश, इथपर्यंत आपला विचार आणि हे विश्व, इथपर्यंत आपली विचाराची व्यापकता वाढली पाहिजे. या विचाराकडे पुन्हा आम्हाला या स्थितीनं आणून ठेवलंय. किंबहुना आपण किती कमीत कमी गरजेमध्ये जगू शकतो हे आपल्याला आज कळायला लागलं. अनावश्यक गोष्टींच्या मागे लागून अनावश्यक कचराच आम्ही आमच्या घरात, आमच्या मनात आणि आमच्या बुद्धीत साठवला हे आज आम्हाला जाणवायला लागलं. आणि त्यामुळं कुठेतरी वैयक्तिकरित्या मनुष्य काय होतं, कुठेतरी अस्थिरता का वाटते, भीती का वाटते, याचं कारणच हे आहे की जे आपण गोळा केलेलं आहे किंवा जे आपण मिळवलंय त्याचा आता काहीच उपयोग होत नाही हे जेव्हा जाणवतं इतरांच्या अनुभवातनं, त्यावेळेस मात्र मनुष्य अधिक अस्वस्थ होतोय. आणि ती अस्वस्थता घालवण्याचं काम अध्यात्म करत असतं. त्याकरता संत वाङ्मयाचा, ऋषी वाङ्मयाचा विचार केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, चिंतनाकडे वळलं. बरेच जण त्याच्याकडे वळाले देखील, कारण की सकाळचे श्लोक, संध्याकाळचा पर्वचा हे जे आपल्या थोरा मोठ्यांनी सांगून ठेवलं होतं त्याच्याकडे निश्चितच लोक परत वळले. एक तर वेळही मिळाला आणि दुसरं म्हणजे त्याचं महत्वही कळलं. डॉक्टर साहेब, एक प्रश्न तुम्हाला मी असा विचारील की या सगळ्यामध्ये कुठेतरी जसं आता हे म्हणाले, महाराज म्हणाले की चिंतन स्वतःचं असणं हे खूप गरजेचं होतं, यासाठी लोकांनी खूप सारं ध्यानधारणा, मेडिटेशन आणि योगाचा आधार घेतल्यासारखं वाटतंय. आपण योगा दिवस सेलिब्रेट करत होतो, आयुर्वेदातही योगाचं महत्व सांगितलेलं आहे,
पण ते आता कुठेतरी लोक त्याचं पालन करायला लागले तर नव्याने हे शिकलेत असं वाटतंय का? एकदम बरोबर आहे. बेसिकली असं झालं, पहिल्यांदा युगाचं ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन वाढायला लागलं. प्रत्यक्षरित्या नव्हतं, पण त्या युगाचा फायदा जो आहे ना याची जाणीव आत्ता व्हायला लागली. म्हणजे आतापर्यंत योगा डे व्हायचा, आपण योग करतो ते योग करतो वगैरे ते सगळं असं थोडस योगाला एक फॅशन आलेलं होत. हा, पण आता इट इज दॅट योगा इज पर्टिक्युलरली बिकॉज, कारण काय झालं, प्रत्येकाला स्वतःला वाटायला लागलं की या योगातून काय फायदा होतो. मगाशी एक खूप चांगलं हे होतं की सकाळ संध्याकाळ, मला वाटतं तुम्हीच बोललात की आता दिव्या दिव्या दीपककार हे अर्ध्या घरांमध्ये बोललं जात म्हटलं जात हे वॅनिश झालं. सकाळच्या पण प्रार्थना, कारण काय होतं, घर आपण ज्या वेळेला सगळं प्राणायामाचा जननेती हा जाऊ दे, पण प्राणायाम सिंपल प्राणायाम, तर हे सिंपल जे प्राणायाम आहे या पद्धतीने ज्या वेळेला व्हायला लागलं तर त्या वेळेला त्या प्राणायामामध्ये चांगले दिवस त्यांना समजायला लागले. आज लोक म्हणतात की नाही थोडस भीती वाटली ना तर प्राणायाम कर. आता भीतीसाठी मला असं वाटतं योग आणि अध्यात्म याचं एक चांगलं कुठेतरी समोर आलं पाहिजे की ज्याच्यामुळे ही भीती गेली पाहिजे. कारण आज भीती नव्हे, आज गेल्या एक महिन्यातले आपण जर डेथ्स बघितले तर 98% डेथ्स हे कार्डियाक अरेस्टने. आता त्याच्यातले काही ठीक आहे, काही औषधांच्या साईड इफेक्टमुळे क्लॉटिंग असतील, पण मॅक्सिमम डेथ्स हे कार्डियाक अरेस्टने. आणि आपल्या आयुर्वेदात म्हणा किंवा अध्यात्मात सुद्धा हृदय आणि मस्तिष्क हे मनाची ठिकाणं सांगितली, तर त्याच्यामुळे मनात आलेलं हृदयावर येतं आणि हृदयात आलेलं मनावर जातं आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो. मगाशी तनिषाने पण सांगितलं की तिला भीतीचं जे वातावरण आहे तर त्याचं कारण आपल्याकडे त्या पद्धतीने दिलं की मनातले विचार, मन हे संचारी आहे म्हणजे हृदय आणि मनावरती, त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम. मग मनावरती जर परिणाम आपल्याला उत्तम पद्धतीने सकारात्मक दृष्ट्या झाला तर तो हृदयावर पण होतो. आणि हृदयावर झाला की त्याच्यासाठी अनेक संतांनी पण सांगितलंय की मन कसं प्रसन्न राहतं म्हणजे शरीर पण प्रसन्न राहतं. तिसरी गोष्ट, लोकांना हा विश्वास आतापर्यंत बसला पाहिजे की हा व्याधी कफाचा आहे, कफाचं अधिष्ठान आहे फुफ्फुस, फुफ्फुसाचा हा व्याधी आहे, त्याच्यामुळे कफाचे व्याधी होतच असतात. त्याला त्याच दृष्टीने जर आपण बघितलं त्याच हेतूने तर मग या व्याधीला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपलं शरीर आपण व्यवस्थित ठेवलं, शरीर आणि मन, तर काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे. म्हणून आज जे योगाचं प्रत्येक घरामध्ये दिसायला लागलं तर चांगली परिस्थिती आहे. साधना अध्यात्म, खरं तर अध्यात्माला खूप मोठं रूप आहे, पण साधना मात्र घराघरात व्हायला लागली आहे. घर, मी तुम्हाला म्हटलं तसं पूर्वी सारखं जे आधुनिक तंत्राने दिलं होतं, मग म्हटले की आपल्याला आवश्यकता की प्रत्येकाला लक्षात आलं की माझी आवश्यकता काय या ठिकाणी, आणि त्या आवश्यकते अनुसारच ते करायचं. नाहीतर या कोविडने हे दाखवलं की आपण किती अनावश्यक गोष्टी करत होतो, म्हणजे वाचन वाढलं या कोविडचं सगळ्यात मोठा भाग आहे, वाचन वाढलं आणि त्याच्यामुळे मनाचा परिणाम, शरीर मन आहार या सगळ्यांचं त्रिसूत्री याच्याने चांगली झाली. पण त्याचबरोबर वाईट गोष्टी का घडतायत हे लोकांसमोर आलं पाहिजे की हे वाईट गोष्टी का घडतात, भीती का घडते, मग तुमचा आहाराचं विकृती पण ते का घडतंय, हे सगळं टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन घेतातच. आणि तिथेच फक्त एक टेक्नॉलॉजीचं गिमिक आहे की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे थोडस लॉजिकली लोकांनी डिफरन्शिएट करायला पाहिजे. रुबी मॅडम, तुमच्याकडे येईल मी की जे आपण जे सतत सगळेजण मनाचं, की महाराजही म्हणाले किंवा डॉक्टरही म्हणाले की मन आणि मन हे कसं रेग्युलेट तुम्ही केलं, तर त्याच्यासाठी सेरेब्रल कॉर्टेक्स नावाचा जो आपला मेंदूतला भाग आहे आणि तिथे असलेल्या सगळ्या एनर्जी वाईब्स आहेत किंवा एनर्जीच्या वेव्स आहेत, त्या जर का तुम्ही इनिशिएट केल्या तर तिकडनं तुम्हाला येणारं वेलबिंग आहे किंवा हॅपीनेस आहे, तुम्हाला येणारं सॅटिस्फॅक्शन आहे, ज्याला आपण गुड इमोशन्स म्हणून म्हणतो, हे सगळं तुमचं सेरेब्रल कॉर्टेक्स रेग्युलेट करतं. मग या सेरेब्रल कॉर्टेक्सला तुम्हाला रेग्युलेट करायचं असेल किंवा इनिशिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी असलेले श्वासाचे काय व्यायाम असो किंवा योग साधना असो किंवा विचारांची केलेली दिशा असो, हे सगळं उपयोगी पडू शकतंय का?
येस डेफिनेटली वैशाली, जसं सगळ्या लोकांनी सांगितलं, म्हणजे मला आज सुरुवातीला माहिती नव्हतं की आपल्या डिस्कशनची दिशा काय राहील, पण असं वाटायला लागलंय की योगा, डॉक्टर, माइंड सायकोलॉजी ह्या सगळ्यांचं सांगड घातलं जातंय कुठेतरी. तर ॲज यू सेड की सेरिब्रल कॉर्टेक्सला ट्रेन करणं, आता आपण आपला मेंदू कोणता हॉर्मोन डिफ्यूज करेल बॉडीमध्ये हे आपण नाही ठरवू शकत, पण ते ठरतात कुठून, तर ते विचारांमधून. तर हे विचार कसे फॉर्म होते किंवा आपलं वाचन कसं आहे, आणि कुठेतरी म्हणजे कोविडने किंवा ह्या पॅन्डेमिकने आपल्याला इवन ब्रीदिंग शिकवलं, म्हणजे आपण पहिल्या जन्माला आतो तेव्हा श्वास घेतो, ठीक आहे, पण आता आपण श्वास कसा घ्यायचा, म्हणजे योग्य पद्धतीने श्वास, ज्याला आपण माइंडफुल ब्रीदिंग, हे पण आपण बघतो की आयुर्वेदमध्ये किंवा कुठेतरी प्राणायामांमध्ये ब्रीदिंग कसं करावं, म्हणजे बरेच लोकांनी जर हे क्लासेस घेतले किंवा हे शिकलं तर त्यांना समजेल का आपण डेली जे श्वास घेतो ते सुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने घेत असतो. तर हे कोविडने आपल्याला शिकवलं. सो ब्रीदिंग, वन्स यू स्टार्ट ब्रीदिंग प्रॉपरली, सो डेफिनेटली मेनी थिंग्स विल कम ॲट प्रॉपर पेस. विचार तर आहेच, तर तुम्ही काय वाचता जेव्हा आपण लाईफस्टाईल म्हणतो किंवा आपण हेल्थ बद्दल म्हणतो? एकंदरीत वाचता म्हणजे माझं असं म्हणणं आहे की काय एक्सपोजर्स मिळतात, कारण की एव्हरी ऍक्शन हॅज अ रिएक्शन. तुम्ही ऍक्शन इनपुट चांगला दिला तर तो रिएक्शन ऑटोमॅटिकली तुमचे चांगला होणार. विचार कसे फॉर्म होणार, दिवसभरात तुम्ही टीव्हीवर काय बघता, तुम्ही कोणतं खाद्य खाता, तुम्ही न्यूजपेपर मध्ये काय वाचता, तुम्ही नॉव्हल्स बुक्स कोणते वाचता, तुम्ही वेब सिरीज कोणते बघता, हे सगळ्यांनीच तुमचं सेरिब्रल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होणारच आहे, आणि ह्या सगळ्यांचा परिणाम. सो एकंदरीत लाईफस्टाईलला बॅलन्स करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि शेवटी एकच वाक्य मला सांगायचं आहे की कोरोनाने आपल्याला नाकाची म्हणजे वास घेण्याची शक्ती आणि जिभेवरचं काय म्हणतो आपण टेस्ट जरी त्याच्यात गमवली, चव गमवली, तरी सुद्धा त्यांनी जीवनाची चव घेणं आणि जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा सुवास घेणं, सुगंध घेणं हे त्यांनी आपल्याला निश्चित शिकवलं. डेफिनेटली, क्या बात है, व्हेरी वंडरफुली पुट, थँक्यू सो मच. एक राऊंड मी आता असा विचारणार आहे सगळ्यांना. अभिषेक जी, तुम्हाला पर्सनली एका वाक्यात सांगा काय शिकवलं कोरोनाने. एका वाक्यात बोलायचं झालं तर बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी शिकवल्या, जसं खाण्याच्या सवयी बदलल्या, ताजं खायची सवय झाली आपल्याला यामध्ये, बाहेरचं खाणं बंद झालं कम्प्लीट, स्वच्छतेची सवयी लागल्या, जसं सॅनिटायझरचा वापर, बाहेरून आल्यावर सारखं हात धुवायचं, क्लीन करायचं, बाहेरून समजा दुकानात काही घेऊन आलो किंवा मार्केटमधून जाऊन आलो तर आंघोळ करायची, आल्यावर पहिलं स्वच्छता राखायची हे शिकवलं. व्यायाम आधीपासून करत होतो, जसं मी योगा शिकलो होतो खूप आधीपासून, पण या पॅन्डेमिकमुळे स्पेसिफिकली की जे लंग्सवर अफेक्ट करतं त्यामुळे प्राणायाम हा रेग्युलर करायला लागलो, म्हणजे दररोज योगा करायला लागलो, व्यायाम करायला लागलो, म्हणजे रेग्युलर ठेवलं ते दैनंदिन, म्हणजे डेली याच्या रुटीनमध्ये ते टाकलं. तसंच फॅमिली बरोबर वेळ मिळाला वर्क फ्रॉम होममुळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इवन माझ्या बेबीचा बर्थडे आम्ही घरातून व्हिडिओ कॉलवर सेलिब्रेट केला सगळ्या फॅमिली मेंबरला फोन कॉलवर घेऊन. नंतर अजून महत्वाचं म्हणजे जॉबमध्ये पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे अश्युरन्स राहिला, या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आल्या. काही निगेटिव्ह गोष्टी होत्या, जसं वर्क फ्रॉम होममुळे थोडं वर्क अवर्स वाढले, शनिवार रविवारचा वेळ मिळायचा तो कुठेतरी कमी झाला, त्यामुळे थोडी स्ट्रेस लेवल वाढली कधी कधी. नंतर लेजर टाइम कमी झाला, जे आउटडोर ऍक्टिव्हिटीज होत्या, इवन विकेंडला मॉलमध्ये फिरायला जायचो ते कमी झालं, टुरिंग कमी झालं, कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, टूर अँड ट्रॅव्हल कम्प्लिटली म्हणजे हॉल्टच्या स्टेजवर आलं. आय थिंक यांची लिस्ट एंडलेस आहे, खूप काही आठवत आहे त्यांना की काय शिकलोय मी आणि काय नाही. रुवी मॅडम, एका वाक्यात काय शिकलं करोनाने, काय शिकलं? परत सायकोलॉजीच्या बॅकग्राऊंड असल्या कारणाने मी मनावरच हे करेल,
तर टॉलरन्स सर्वात अगोदर आणि सगळ्यांना एक अकोमोडेटिंग जे आपण म्हणतो ना, लोकांचं हे होतं की ते मोडणार पण वाकणार नाही पण वाकावंच लागेल, म्हणजे हे नाही चालणार तुम्हाला, जर तुम्ही नाही वाकले तर तुम्ही मोडणार. सो यू हॅव टू ॲडजस्ट अँड यू हॅव टू अकोमोडेट विथ द सिच्युएशन. बी फ्लेक्झिबल इन युअर थॉट्स, इन युअर फिलिंग्स, ॲक्शन्स, एव्हरीथिंग. यू जस्ट कांट बी रिजिड. सो हे सर्वात महत्वाचं मला वाटलं. सर काय शिकवलं? आपल्याला जीवन दिलेले आणि या जीवनाला नियम दिलेले जगायला, आणि ते नियम निसर्गाशी निगडित आहेत, तर निसर्गाचा विरोध करू नका, त्या नियमांच्याच चौकटीत राहा हे कोरोनाने आपल्याला शिकवलं. निश्चित आणि नेमकेपणाने जगणं, आहार विहार, ऋतुचर्या, दिनचर्या, शरीर आणि मन ह्याला एक चौकट दिलेली आहे निसर्गाने, कारण तुम्हाला जन्म दिलेला आहे. त्या चौकटीतच राहा, त्या चौकटीच्या बाहेर जायला लागलात तर पॅन्डेमिक, एपिडेमिक हे सगळेच होणार, हे कोरोनाने बिंबवलं. आणि दॅट इज व्हॉट आय एम एक्सपिरियन्सिंग. चांगली चांगली लोक बदलली पेशाने. महाराज, या सगळ्या काळामध्ये माणसाला दोन भावना प्रामुख्याने जाणवल्या. कुठेतरी तो कृतज्ञ झाला आणि कुठेतरी तो नम्र झाला. ही कृतज्ञता बोलता बोलता प्रत्येकाच्या तोंडावर येत होती की देव होता हो पाठीशी, किंवा जी काही एनर्जी ज्याच्यामध्ये त्याचा विश्वास असेल ती एक शक्ती आपल्या पाठीशी होती आणि म्हणूनच आपण सुरक्षित राहू शकू. तर तुम्हाला काय वाटतंय की ही कृतज्ञतेची भावना किंवा हा नम्रपणा या सगळ्या परिस्थितीने आपल्यात खरंच आणलाय का? निश्चित आणलाय. निसर्गदत्त साधन सामुग्रीची मुबलकता आपल्याकडे आहे, त्याचा कसा आणि कोणत्या पद्धतीनं उपयोग करावा हे आपल्याला आणि त्याचं मूल्य आपल्याला आज कळायला लागलं. दुसरी गोष्ट, शरीर आणि शरीराच्या बाबतीतल्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे शरीर रक्षतो रक्षता शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे कळायला लागलं, आणि त्यामुळं योग हा प्राणायामादिकाकडे आहार विहाराकडे आपण वळलोत. पण त्याचबरोबर आम्हाला एक सूत्र संतांनी सांगितलंय की देह समर्पी जे देव आहे हा आपला नाही ना, याच्यावर आपली सत्ता नाही आहे. हा किती दिवस टिकवावा हे आपल्या हातात नाही, ते केवळ आपल्या प्रारब्धावर आणि नियतीवर अवलंबून आहे. म्हणून भार काहीच न घ्यावा, कुठली जबाबदारी म्हणजे मी केल्यानं होईल माझ्यामुळं हे सगळं हा भार घेऊ नये, किंवा भयाचंही भार ठेवू नये. मग होईल आघवा तुका म्हणे आनंद, मग खरा आनंद आपल्याला प्राप्त होईल हे आपल्याला शिकवलंय. संयम, शिस्त, त्याचबरोबर संस्कार आणि समाजाभिमुखता आपल्याला शिकवली आहे या कोरोनाने. वैयक्तिक विचार, स्वकेंद्रितपणा हा घालवला पाहिजे, अभिमान आपला बाजूला ठेवला पाहिजे हे आम्हाला शिकवलंय. आणि त्यामुळं या सगळ्याचा नियंता आणि नियामक तो परमात्मा आहे, ती एक शक्ती आहे, आणि तिच्या पुढे मात्र आपण क्षुद्र आहोत, शुल्लक आहोत हे आपल्याला जाणीव होते. ती जाणीव जी आपण विसरलो होतो, वाटत होतं की आपण काही करू शकतो पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, विज्ञानाच्या आणि वेगवेगळ्या असणाऱ्या या पॅथीच्या जोरावर आपण काही करू शकतो, इथं मात्र आज आपल्याला जाणीव झाली की इथं सगळ्याचा उपयोग करून सुद्धा शेवटी शेवटचा हातचा किंवा शेवटचा निर्णय त्याच्या सत्तेवर आहे, आणि त्यामुळे त्याच्या कृपेनं आपण हे जगतो हे मात्र आज कळायला लागलं. आणि त्यामुळे देवाविषयीची श्रद्धा किंबहुना त्या शक्तीविषयीची श्रद्धा प्रत्येकाची निश्चित वाढेल आणि वाढते. ही श्रद्धा ज्याची त्याची आहे, ती त्यांनी कशी बघावी हे अतिशय इंडिव्हिज्युअल आहे, पण निश्चित कुठेतरी तो अँकर प्रत्येकाच्या आयुष्याला गरजेचा असतो. तो अँकर या कोरोनाच्या माध्यमातून का विना आपापल्या श्रद्धेचा हा दृढ झालाय, हा पक्का झालाय. तो आपल्या संतांच्या विचारांमधनं असो, तो आपल्या अध्यात्मामधनं असो, आपल्या मनामधनं असो, की आपल्या मना आपलं मन कसं विचार करते ते अतिशय चंचल आहे. तुम्ही जसं वळवाल तसं ते वळतंय, तर त्याला नेमकं कुठे वळवायचंय, किंवा ते आपलं जसं सर वारंवार सांगतायत आहार विहारातनं असो. आणि डॉक्टर साहेब, मी त्याला आणखीन एक मुद्दा जोडेल की आहार विहाराबरोबर येतो तो आचार. ती शिस्त तुम्ही आचारात आणलीच नाही की ज्याचा उल्लेख तुम्ही पण केलात, तर तो आहार विहार आणि आचार हा कसा असला पाहिजे याकडेही आपलं लक्ष स्वतःकडे गेलं. टेक्नॉलॉजीचा तर रोल खूप मोठा या पूर्ण काळामध्ये राहिला, आणि आपल्याला कळलं की आपल्याला पुढचा येणारा काळ या टेक्नॉलॉजीशी जुळवूनच घ्यायचा आहे,
जुळवून घ्यायचं आहे. अगदी अबाल असो वृद्ध असो या सगळ्यांनी या टेक्नॉलॉजीचा आधार घेतला आणि आपलं आयुष्य थोडस सरळ ठेवण्याचा कुठेतरी कनेक्टेड ठेवण्याचा एक प्रयत्न केला. हे सगळं करताना मात्र कुठेतरी मन हे नम्र झालं, कुठेतरी कृतज्ञतेची भावना आली आणि स्वतःकडे आपण बघायला शिकलो. परमात्माने देवाने पुरुषोत्तमाने आपल्या 18व्या अध्यायामध्ये गीतेच्या अर्जुनाला सांगताना स्वतःच वर्णन केलंय, जाणे अजमी अजर. आणि अतिशय सुंदर ओवीमध्ये त्यांनी सांगितलंय, मी क्षय आहे, अक्षय आहे, अक्षर आहे, मी आहे, मी नाही आहे, मी शून्य आहे, मी पार आहे, अपार आहे, मी सगळा आहे, तो मीच आहे. आणि परमात्माने असं पण म्हटलंय की मी आहे तो तुझ्यात आहे. आणि जे गुण आपण या परमेश्वरात बघू पाहतोय, मला वाटतं या निमित्ताने तेच गुण आपण स्वतःमध्ये बघायला हरकत नाहीये. आणि ते स्वतःमध्ये बघताना ते गुण आपण वृद्धिंगत करायलाही हरकत नाही. तसं झालं तर मला वाटतं येणारा काळ आणि येणारा समाज आणि त्या समाजात असलेला मी हा निश्चितच आपल्याला जास्त परिपक्व, जास्त समृद्ध आणि जास्त सुखी म्हणून समोर येईल अशी आपण अपेक्षा करू. या करोनाच्या काळाने आपल्याला खूप काही शिकवलंय, ते शिक्षण मात्र निश्चित आपण आपल्या पुराशी बाळगू, ते घेऊनच पुढे चालू, कारण की त्याच्यातच आपल्याला काहीतरी उमजेल. मी स्वतःचा शोध घेतोय तो मी सापडेल असा आपण विचार निश्चित करू. उद्याची आमची शब्दगंधची पुरवणी वाचायला विसरू नका. आणि त्याच्यात आज ज्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केलाय त्या सगळ्याचा आम्ही परामर्श घेतलेला आहे विस्तृतपणे. अनेक लेख त्याच्यात आम्ही दिलेले आहेत. माणसाने माणसाशी माणसासम वागणे इथपासून ते अजमी अजर इथपर्यंत आम्ही सगळ्याचा विचार या पुरवणीत मांडलेला आहे. तेव्हा उद्याची देशदूतची पुरवणी राखून ठेवा, ती नक्की वाचा आणि आम्हाला तुमचा फीडबॅक जरूर कळवा. करोनाच्या काळात स्टे सेफ, स्टे सिक्युअर अँड स्टे हॅपी. तुम्ही सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद.